एकीकडे नगर शहरात महाविकास आघाडीत विधानसभा उमेदवारीवरनं रस्सीखेच सुरू होण्याची शक्यता असतानाच भाजपचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहरातून उमेदवारी द्यावी अशी विनंती वजा मागणी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून केली. शहरात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप असताना आगरकर यांनी केलेल्या मागणीने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. या मागणीबाबत अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी लेट्सअपने अभय आगरकर यांच्याशी संवाद साधला होता. भूमिका अशी आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही थोड्या मताधिक्यानं पंकजाताई या पराभूत झाल्या. वास्तविक पाहता त्याची वेगवेगळी कारणं असू शकतील, परंतु अशा काळामध्ये माणसाचं एक मॉरल ढासळत असतं, एक नैराश्यसुद्धा येत असतं, आणि म्हणून अशा वेळेस महानगर आपल्या नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये अहमदनगर शहरामध्ये सुजयदादा विखे पाटील यांना चांगल्या प्रकारचं मताधिक्य इथं मिळालेलं आहे, आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला पोषक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी असल्या कारणामुळं मी पंकजाताईंना विनंती केलेली, म्हणजे तशी प्रदेशाध्यक्षांना विनंती केली की त्यांना नगर शहरामध्ये विधानसभेची निवडणूक करण्यासाठी आम्हाला द्यावं. त्याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की सातत्यानं भारतीय जनता पार्टी ही आत्तापर्यंत म्हणजे मागच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा सुजयदादांना जवळपास 54,000 लीड होता, यावेळेस जवळपास 31,000 लीड नगर शहरामध्ये. तर चांगली स्थिती नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची जर राजकीय परिस्थिती जर चांगली असेल तर त्याचा फायदा आपल्या उमेदवाराला का होऊ नये. त्यात पंकजाताई ह्या लढवय्या अशा प्रकारच्या एक प्रगल्भ असं राजकीय नेतृत्व असलेला आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा वारसा घेऊन चालणारे, ह्यामुळं एक सामाजिक आस्था असणारं असं हे नेतृत्व आहे. अशा या प्रगल्भ नेतृत्वाचा नगर शहराला निश्चित अर्थानं उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी निवडणूक विधानसभेची निवडणूक करावी. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा तशा अर्थानं नगर जिल्ह्यावर प्रेम होतं, आणि सातत्यानं नगर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये ज्या ज्याही वेळेस कोणाला काही मदत लागली, कोणाची कामं असतील, तर ते प्राधान्यानं ते याचं करायचे. आणि त्यातही गोष्ट अशी आहे की महानगरपालिका असताना त्यावेळेस आपल्याकडं नगरपालिकेची लाईट तोडण्याची वेळ आलेली होती. तुम्ही पैसे भरा अन्यथा तुमचा पाणी पुरवठा बंद केला जाईल, म्हणजे तुमची लाईट कनेक्शन बंद केलं जाईल. अशा प्रकारे त्यावेळेस स्वर्गीय सूर्य भांजी वाडणे प्रदेशाध्यक्ष होते, आणि त्यावेळेस मग आम्ही मुंडे साहेबांकडे गेलो, त्यावेळेस त्यांनी हा प्रश्न प्रामुख्यानं सोडून दिला की त्यांची एक नगरची शहराशी नाळ आहे, आणि त्यांची संबंध, त्यांचा प्रेम, त्यांचं असलेलं आजपर्यंत असलेलं त्यांचं योगदान, त्यावेळेस नगर शहरामध्ये जी राजकीय ह्याच्यामध्ये जी काही गुंडगिरीची जी प्रवृत्ती होती ती सुद्धा बऱ्यापैकी त्यांनी ठेचून काढण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे तुम्ही मागणी करता त्याच्या मुंडेंनी लागलं, मात्र महायुतीचे जे तुमचे सोबती आहेत, इथे स्टँडिंग राष्ट्रवादीचे आमदार आहेत, मग हे गणित कसं जोडणार? या संदर्भामध्ये आम्ही राजकीय आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही सातत्यानं लोकांचं 25 वर्ष आम्ही युती म्हणून आम्ही राठोड साहेबांचं काम केलं, ते 25 वर्ष आमदार होते, भारतीय जनता पार्टी कायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभी होती. दोन्ही वेळा आता मागच्या वेळेससुद्धा विखे पाटील आले, त्यांच्या पाठीमागं सुद्धा भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार असल्या कारणामुळे
त्यांच्या पाठीमागे, तर अशा वेळेस कार्यकर्त्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त करू नये असं काही नाही. कोणालाही राजकीय भवितव्य असतं, कोणालाही राजकीय अपेक्षा असतात, इच्छा असतात, आकांक्षा असतात. मग अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं लोकांची पालख्या वाहण्यापेक्षा आमचा माणूस का नको, ही जर आमच्या मनात आलं तर ते काय वावगं नाही. आणि शेवटी शीर्षस्थ नेतृत्व हे ठरवत असतं काय करायचं ते. शेवटी आम्ही पक्षाध्यक्ष मानणारे कार्यकर्ते आहोत, वर्षानुवर्ष आम्ही कामं केलेले आहेत, त्यामुळं मला वाटतं की गैर नाही आहे.